एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद संपलेली आहे. आपण बघितलं दिल्लीतून महायुतीच्या मंत्रीपदांबाबत सगळा निर्णय होईल आणि मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीतील नेते जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल. महाविकास महायुतीचा कोणताही नेता मुख्यमंत्री होत असेल त्याला आपला आपल्या पक्षाचा पाठिंबा असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मोदी शहा निर्णय घेतील त्याला समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला अशी सुद्धा चर्चा आहे. भाजप जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये भाजपनं आम्हाला पाठिंबा दिला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं. मोदी आणि शहांनी माझ्या 2.5 वर्ष माझ्या सगळ्या कारकिर्दीला पाठिंबा दिला. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेवरचा मुख्यमंत्रीपदाचा दावा आता राहिला नाही आहे. मोदी शहा यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं शिंदे यांनी म्हटलेलं. आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे. तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा NDA आमचे NDA देशामध्ये NDA आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही आज कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे. आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. समजलं की नाही? आपण बघितलं लवकर सरकार बनवताना माझा अडसर येणार नाही मनात ठेवू नका अशा प्रकारची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलेला आहे. मोदी शहांना शिंदेंनी निर्णय कळवल्याचं कळतंय. मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांनी दावा सोडलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर आता पुढच्या काही काळामध्ये, पुढच्या काही तासांमध्ये शपथविधी होणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. दिल्लीत महायुतीच्या मंत्रीपदांबाबत निर्णय होणार असल्याची सुद्धा माहिती कळते आहे. उद्या दिल्लीमध्ये महायुतीचे मंत्रीपदाची नावं सुद्धा ठरणार आहेत आणि त्यामुळे आता दिल्लीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीचे जे महत्त्वाचे नेते आहेत तीनही प्रमुख नेते हे उद्या दिल्लीला जाणार आहेत. उद्या दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आणि याच बैठकीमध्ये मंत्रीपदांबाबत सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे. एकीकडे आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलेला आहे, त्यामुळे आता भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. आपण बघतोय सरकार स्थापनेला माझ्याकडून अडचण होणार नाही असंही शिंदे यांनी म्हटले. निर्णय घेताना काहीही वाटून घेऊ नका, मी पाठिंबा देणार. 2.5 वर्षामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपनं पाठिंबा दिला आणि त्यामुळे माझा त्यांना पाठिंबा असेल, कोणतीही अडचण मी करणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी दावा सोडल्यामुळे आता भाजपचा मार्ग मोकळा झालेला आहे. मोदी शहाणा शिंदेंनी निर्णय कळवल्याची माहिती त्यांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये. आणि त्यामुळे आता नेमक्या पुढच्या काही तासांमध्ये काय घडामोडी होणार हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.